नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महादेव तुमचं स्वागत कराय स्टुडंट बनताना अकॅडमी मी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मी आज महाराष्ट्रातल्या गिरीरोहण गडावरती शिवाजी महाराजाच्या पठारावरती बसून आज तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. 1856ची गोष्ट आहे. 1855 आणि 54 या दरम्यानची गोष्ट आहे. ज्या टायमाला आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या भावाची मुलगी मुक्ता साळवे यांनी निबंध लिहिला होता, ती गोष्ट आहे. मुक्ता साळवे ही महात्मा फुले यांच्या शाळेमध्ये शिकत होती. अवघी 14वे वर्ष होते यार तिचं. 14व्या वर्षी तिने निबंध लिहिला. आपल्या समाजाबद्दल लिहिलेलं आहे तिने. आणि आपल्या समाजाबद्दल लिहिताना तिने असं सांगितलेलं आहे, त्या निबंधाचं शीर्षक आहे दुःखाशिवाय निबंध. महार मान यांच्या दुःखाविषयी निबंध लिहिलेला आहे तिने. लिहिलेलं आहे 1856 महात्मा फुले यांच्या शाळेमध्ये. आणि ती निबंधाची प्रत आहे ती इंग्लंडच्या आपल्या इंग्लंडच्या राणीला सुद्धा पाठवण्यात आली होती. एवढा निबंध गाजला होता 1855 काळीमध्ये. काय लिहिलं होतं त्या निबंधामध्ये मुक्ता साळवे यांनी? अरे मुक्ता साळवे 14 वर्षाची मुलगी, त्यांनी लिहिलं होतं महार मांगणी आपल्या आपल्या बुद्धीचा आपल्या बुद्धीस जी आपली बुद्धी आहे त्याला ज्ञानरूप औषध द्यावे ज्यानी म्हणजे नीतिमान होतील. आपली जी महार मांग लोक आहेत ते औषध बुद्धिमानाचं औषध घेतल्यावर नीतिमान होतील किंवा ज्ञानरूप होतील, असा हा तो निबंध लिहिला होता. आजकालचे मुलं आणि मुली ज्ञानरूप काय त्यांना समजत नाही. ज्ञान म्हणजे काय आणि बोलणे म्हणजे काय? अरे साळवेसारख्या आद्य क्रांतिकारक सारखं जगायचं असेल तर सोडून द्या फायटिंग आणि लढाई. करा सुरुवात आपल्या शिक्षणाची. बरोबर, इथेच थांबूया. थँक्यू.